नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये। तृतीय पंथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे महापालिकेकडून अनोखा उपक्रम राबवला गेलाय। आपण या ठिकाणी पाहू शकता, आता सध्या आपण आलो आहोत पुण्यातील अलका चौक या ठिकाणी। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे पुणे महापालिकेचे 10 सुरक्षा रक्षक आहेत। यंदाचं जे गणपती विसर्जन आहे यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे, ते सेवा देत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। कसं वाटतं एकूणच पहिल्यांदाच तुम्ही या मिरवणुकीत सहभागी होता? एक आगळ्या वेगळ्या उत्सवात तर आम्हाला मिळतच आहे। दुसरं पहिली गोष्ट की विठकर सरांचे मी खूप शतशः आभारी त्यांची, की आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणल्याबद्दल, एक हक्क दिल्याबद्दल आम्हाला, की कुठेतरी आम्हाला आमचं नेतृत्व साकार करता यावं। दुसरी गोष्ट की एक आगळा वेगळा, की आतापर्यंत सगळे लोक पाहत होते की सगळीकडे सुरक्षा रक्षकांमध्ये पोलीस लोक होते, आता इथून पुढे आमच्या सगळ्या तृतीय बंधू भगिनी आहेत आणि खूप छान वाटतंय आम्हाला हे सगळं करताना। छान तर वाटतंय, परंतु ही जी गर्दी असते ती हँडल करणं खरं तर खूप कठीण काम आहे। तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली? तसं बघायला गेलं तर आता आम्हाला ही संधी पहिल्यांदाच आलेली, आमचा अनुभव सुद्धा हा पहिल्यांदाच आहे। तर आम्ही जे आम्हाला काम नेमून दिले आमच्या सरांनी, तर आम्ही खूप ते योग्यतेने करू आणि जेवढा आम्हाला लोकांना सपोर्ट करता येईल तेवढं आम्ही त्याचं रक्षण करू। तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय? खूप छान वाटते, कारण पहिलंच वर्ष आहे आमचं सुरक्षा विभागामध्ये आणि आम्हाला खूप अभिमान पण वाटतोय आम्ही या पदावरती कामाला आहोत, त्यामुळे विठकर सरांचे खूप आभार। महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सर्वात अगोदर पुणे महानगरपालिकेने जे काही मोहीम राबवली होती त्यानुसार इतिहासामध्ये कुठेतरी नाव कोरलं गेलेलं, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि आनंद पण होतोय की जेणेकरून आम्ही पण कुठेतरी प्रवाहामध्ये सामील झालेलो आहोत आणि आम्हाला पण काम करण्यासाठी खूप छान म्हटलं की इतिहासामध्ये नोंदणं आणि त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही देखील सहभागी आहात। येस, खरे काय वाटतंय? खूप छान वाटतंय, जेणेकरून कधीच असं झालं नव्हतं की तृतीय पंथांना कधी पुढाकार मिळाला होता किंवा कशामध्ये भाग घेता येत होता किंवा काही, आता बघायला गेलं तर सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार पण मिळतोय आणि जे जे करण्याची इच्छा आहे त्या सगळ्या गोष्टी करायला भाग होतो। तुमचं जे पूर्वीचं आयुष्य होतं आणि या सर्व घडलेल्या गोष्टी, मग काय नेमका बदल घडलाय, काय सांगाल? लोकांची आधी फक्त एकच, म्हणजे सर्व तृतीय पंथीची एकच ओळख होती की ते लोक भीक मागतात, पण त्या व्यतिरिक्त पण तृतीय पंथी काही करतात। याच्या आधी मी फ्लिपकार्ट मध्ये जॉब करत होती, हा म्हणजे कसं मी माझं जॉब चालूच होतं काही, मी म्हणजे एक जे सर्वांना एकच मार्ग दिसते की फक्त ह्याच गोष्टींमध्ये राहिले पाहिजे तृतीय पंथी, त्या व्यतिरिक्त पण तृतीय पंथी दुसरं काही करू शकतात हे लोकांना आधी माहीतच नव्हतं, पण आता जेव्हा आम्ही लोक सर्वांना दिसतात तेव्हा त्यांना कळते की नाही, हे लोक पण आमच्यासारखेच आहे, हे लोक काही वेगळे नाही आहे।